वचन विभागला की माझी अंकाची भिंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे घ्यावी घ्यावी माझी भाग सरिवा मागणे माणिक तुकयामणे देवा शब्द मग कुठे आहे सम्यक ज्ञानाविबोधितम्
अत्यंत विमल झालेला अंतःकरण, साधनेने उपासनेने शुद्ध झालेली चित्तवृत्ती। मग अशी आता महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे विवेकाधिष्ठित असलेली बुद्धिमत्ता या अधिष्ठानावरती या इंद्रियद्वारा जी काही कार्य केली जातात त्या कार्यातून निर्माण होणारा, त्या कर्मातून निर्माण होणारा जो आनंद आहे त्यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे। हे ज्ञानरूपी केलेलं जे कर्म आहे तोच मोक्ष आहे, मोक्ष मेल्यानंतर नाही हो, तो जिवंतपणी आहे। मेल्यानंतर मृत्यूनंतर मिळते ती गती, नॉट मोक्ष, सद्गती अथवा दुर्गती जी काय आहे ती गती मिळते। मोक्ष हा याची देही याची डोळाच मिळवावा लागतो, म्हणून तो कसा चेतो विमल चंचल चित्तासी ठेवोनी आठाई, जस चित्त विमल म्हणजे अत्यंत शुद्ध झालेलं, चित्त शुद्ध होणं। प्राचीन काळातल्या वैदिक ऋषी मुनींपासून ते अर्वाचीन काळातल्या सर्व संत पंतांपर्यंत सर्वांनी एकाच गोष्टीचा कंठरवाने उद्घोष केला, तो म्हणजे चित्तशुद्धी। चित्तशुद्धी आपण परत ज्ञानेश्वरी मध्ये ढोकूया, माऊली असं म्हणतात या चित्तशुद्धीबद्दल। भगवान सांगतात अर्जुनाला की अर्जुना बाकी कितीही जरी कर्म केलं, सत्कर्म कितीही जरी केलं, तरी जर चित्त शुद्ध नसेल तर त्या कर्माला काहीही अर्थ नाही। एरवी तरी पांडु सुभा संत भेटी झाली, सद्गुरूंची भेटी झाली, बोध जर याला झाला
योग्य दिशा जर याला सापडली तर हा काही करू शकेल, कारण हा त्या मार्गावरचा पालतस्थ आहे, त्या मार्गावर आलेला आहे, त्याला योग्य मार्गदर्शक चांगल्या प्रकारे त्या मार्गावरच्या सगळ्या खुणा खाणा खुणा अडथळे सगळ्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला ज्याला समजून सांगितल्या जातील त्यावेळेला हा आपली गती वाढवेल, त्याला योग्य मिळाला नाही. पण हे जे काही तो करतोय हे अध्यात्म नव्हे. अध्यात्म ही फार पुढची अवस्था आहे, मुळात नावच त्याच अध्यात्म म्हणजे आत्मीयाच अध्ययन असं सांगितलं आहे. अध्यात्म याचा अर्थ आत्मीयाच अध्ययन. आपण जे पाहतो आहोत कोहम कथमिदं जातं को वै करता से विद्यते उपादानं किमस्तीह विचार सोयमी दृशा, त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आणि हे जे अध्यात्म आहे ना, ही जी साधना आहे ही बाहेरनं आत घालण्याची नाहीये, मुळात हा सगळा अंतरंगाचा प्रवास आहे, हा बाहेरचा प्रवास नाहीये. बाहेरचा ज्या वेळेला आम्ही विसरून जाऊ, बाहेरच्या गोष्टींना बाहेरच्या घटनांना जे दृश्य जगत आहे, आचार्य जे म्हणतात या दृष्टम तन नष्टम, जे जे दिसतंय ते तुम्ही जर खोडून काढलं नाही, खंडन केलं नाही आणि त्याला जर आतमध्ये शिरकाव दिला, मग असे फारच अप्रतिम बोलत होते. मला असं वाटत होतं माझं कीर्तन नकोस त्यांचंच बोलणं ऐकताना. अत्यंत सुरेख हिंदी भाषेमध्ये रामचरित मानस असं उलगडून सांगत होते, म्हणजे ते बंद तर तो प्रवाह थांबवणं फार अवघड होत. जे जे दिसतंय जे जे नाशिवंत आहे त्या नाशिवंतांवरती काट मारल्याशिवाय आजला प्रवास सुरूच होत नाही, आजला प्रवास सुरू होत नाही. जे दिसतंय ते नकारच जाणे पुढे येईल हा विषय आता त्याच्यात सुरू त्याच्यात शिरकाव करत नाही. मग असा हा अध्यात्माचा प्रवास जे इथे इथून जी सुरुवात करायची आहे कोणता चित्त शुद्धी साधनेने चित्ताची शुद्धी करणे. ती जर केली नाही तर बाकी कितीही आम्ही सत्कर्म करायचा प्रयत्न केला किंवा झाला आमच्याकडनं तरी त्याला यश नाही मिळणार. भगवान स्पष्ट सांगतात आणि उदाहरण ज्ञानोबारायांनी इतकी बहारीची दिलेली आहे, एरवी तरी पाणी सुद्धा अंतर शुद्ध नसता बाहेर येतो कर्म सर्वदा विटंबू का कसा विटंबू मृतलैसा शून्याला गाढव तीर्थी न्हाईला कडू दुधिया माखिला गुळे जैसा. अरे कुठे अर्जुना काय सांगायचं तुला, म्हणजे मेलेल्याला शृंगार केला. एखादा कोणतरी मंत्री बिंद्री कोणी श्रीमंत खपला आणि त्याची ती शेवटची यात्रा निघाली आहे, मोठ्या गाड्यावरती सजवून त्याला आडवा झोपवलेला आहे, दुकानं सगळे दगडफेक करून बंद केलेली आहे आणि काहीतरी खुंकस वाक्य तिथे त्या गाड्यावरती आजूबाजूला लिहिलेले अमक्या तमक्या चिरायू हो. अरे तो मेलाय चिरायू कसला हो, एकीकडे त्याची डेड बॉडी नेते आणि तो चिरायू हो असो. आणि त्याच्या त्या शबावरती चांगले 10,000 रेशमी शाल अशी पांघरली, त्याला एवढे जाड असे गुलाबाचे हार त्याला घातलेले आहे आणि असं ते प्रेत चाललेलं आहे. असा कोणी गिराईत माझ्यासारखा म्हणेल का हो, प्रेत असा होता असं काय डेकोरेशन असं कोणाचे उद्गार येतील किंवा तो झोपलाय त्याला तरी आनंद आहे का त्याच्यामध्ये. हा काय बरं वाटत काय मेल्यामुळे जरा शरीर थंड पडलं होतं पण शाल वगैरे पांघरल्यामुळे जरा ऊब आली आहे किंवा गुलाबाचा वास काय बढिया एकदम छान येतोय आणखी एखादा हार येते असं तो म्हणणार. श्रृंगार करणाऱ्याला तरी आनंद आहे का करून घेणाऱ्याला तरी आनंद आहे, तिथे आनंद नाही कारण चैतन्यच नाही आहे तिथे. तिथे चैतन्याचा अभाव आहे आणि जिथे चैतन्याचा अभाव आहे तिथे आनंदाचा प्रभाव पडेल कसा. तिथे आनंद असेल जडामध्ये कधी आनंद असतच नाही, जडाला आनंद हा प्रकारच ठाऊक नाही आहे. मला सांगा रस्त्यावरच्या दगडाला असं कधी वाटतं का कीर्तनाला येऊन बसावं म्हणून,
म्हणजे जे कीर्तनाला येत नाही ते दगड असतात असं मला म्हणायचं. मी तसा अर्थ काढतो. पण दगडाला तसं वाटणार नाही कीर्तनाचा आनंद घ्यावा. किंबहुना असं म्हटलं तरी माझी हरकत नाही. आपण म्हणा की अरे ज्याला कीर्तनाचा आनंद घेता येत नाही तो खरंच दगड आहे. याच्यात काय आनंद आहे? या आनंदाचा ठाव ज्याला समजला नाही, याची गोडी ज्याला लागली नाही, याची लालसा ज्याला निर्माण झाली नाही, तो खरं पाषाणातच आहे. तो अज्ञानीच आहे. पशुतुल्यच त्याचं वर्तन आहे. आहार निद्रा भयभैथुनांच्या सामान्य नाही तर पशुवीर्ण राहणार. थोडा जिवंत दगड, थोडं आतमध्ये हालचाल आहे म्हणून त्याला आपण म्हणूया. पण शेवटी जडच. सांगायचा मुद्दा असा की चित्त शुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे. मृत जैसा शृंगारिला गाढव तीर्थी नाही. जरा पुढची स्टेज घेतली. तो अगदीच पाषाण म्हणजे तो जडच झालेला आहे. आपण गाढवा जवळ जातोय कल्पनेने. म्हटलं गाढव तो गाढवच. त्याचा त्याला जरी तीर्थस्नान करवलं गंगेचा महिमा अपरंपर. सगळी पातकल होऊन टाकती गंगा. ठीक आहे. पण म्हटले गाढवाला गंगेमध्ये अंघोळ घातली म्हणून त्या गाढवाचं काय घोडं होणार आहे का? त्याच्यातली जी मूढत आहे वरच्या स्नानानी ती जाणार आहे का? वरती गंगेचं स्नान घातलं पण तुझी जर बुद्धी गाढवा एवढीच असेल तर स्नानाचा परिणाम आज काय होणार आहे? तू काही अश्व तो काही गाढव होणार नाही होणार. त्याच्याही पुढे आणखी एक उपमा दिली. कडू दुधिया ज्याची चव कडू आहे कारल ते तुपात तळलं साखरेत घोळलं तरी त्याचा जो कडूपणा आहे तो कडूपणा जसा त्यात त्याचा जात नाही वर्ण आहे. एवढं सांगायचं काय आहे की या वरच्या वरच्या गोष्टींनी आतले गुणधर्म त्याचे बदलत नाही, आतला स्वभाव जात नाही. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं जागे झाले. मूळ स्वभाव जागिना. आधी होता जोशी
सेनापती केले त्यासी त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जागिना. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहिना मूळ स्वभाव जागिना. हा मूळ स्वभाव म्हणजे हे चित्त. बर, चित्त याचा अर्थ जन्म जन्मांतरीचे संस्कार. वास्तविक एक गोष्ट लक्षात घ्या, जे अंतःकरण चतुष्टय म्हणून जे सांगितलं जातं, मन बुद्धी चित्त अहंकार, हे काही चार कंपार्टमेंट नव्हे. बरं की याला मन म्हणतात, हे मन एका बाजूला, चित्त एका बाजूला, बुद्धी एका बाजूला, अहंकार एका बाजूला, असं नाहीये. ही एकाच चेतनेची चार प्रकारे असलेली कार्यप्रणाली आहे. ज्या वेळेला ती चेतनावस्था मन नावाने कार्य करते, संकल्प विकल्पात्मकम मन, संकल्प विकल्प ज्या चेतना संस्थेमध्ये निर्मित होता, किंवा योग वासिष्ठकारांनी वसिष्ठ भावनी रामचंद्रांना सांगताना सांगतात, असम्यक दर्शनम यस्या अनात्मम आत्मभावना यद वस्तुनी वस्तुत्वम तन्मना विद्धि राघव. ही असम्यक गोष्ट जी अस्तित्वातच नाहीये पण ती आहे असं कल्पित ज्या अवस्थेमध्ये केलं जात, त्याच्यामध्ये आत्मीयता निर्माण होते त्या वस्तू मात्रांमध्ये, त्याच्यावरती ते जीव टाकत न्यूछावर करत आणि या जीवाला दुःख सागरामध्ये लोटत, असं जे एकाला मन असं म्हटलेलं आहे. चित्त जे आहे हे जन्म जन्मांतरीच्या वासनांचे लेपाट आहे. तो कसेच सांगू आपल्याला, एक दृष्टांताने स्पष्ट करूया विषय आणि मग पुढे जाऊया. हे चित्त म्हणजे काय, भानगड आहे काय प्रकारे, जरा थोडक्यात सांगतो मग पुढे जाऊया. कसं आहे माहितीये का, एका जोडप्याचं लग्न झालं, एका जोडप्याचं लग्न झालं, लव्ह मॅरेज झालं आणि दोघ जण वेगळे राहायला लागले, स्वतंत्र फ्लॅट झालं, नवीन नवीन लग्न झालेलं, चंद्रावरचा मध वगैरे पिऊन दोघे खाली उतरले आणि आता डाळ आट्याचा भाव काय, जर आता चौकशी करावी या मर्त्य जगात काय चाललंय. झालं की ना बायकोला सांगितलं, म्हणलं हे बघ उद्या मला ऑफिस जॉईन करायचंय, कंपनीमध्ये जायचंय, मी तिथलं जेवण जेवत नाही. मी ज्या वेळेला माझ्या माहेरी होतो त्यावेळेला माझी आई मला टिफिन करून द्यायची, तर आता ती ड्युटी तुला करावी लागेल कारण आपण वेगळं राहायला आलं आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे. म्हणले तुम्हाला काय वाटलं, मला येत नाही करणार, करेन मी, काय देऊ? म्हणजे काय देऊ, काय विचारतेस, कोणी भाजी ठीक, भाजी कुठली करायची, भाजी कर म्हणजे पत्ता गोबीची, सदा सुहागत, कशी का गरम का थंड का सर्व एकच, पत्ता गोबीची भाजी आणि पोळी टिफिन मध्ये मारा ठीक आहे. झालं हे आदल्या दिवशी संध्याकाळी मार्केटमध्ये गेली, पत्ता गोबीचा गड्डा घेऊन आली. दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म लावून उठले दोघ जण, त्याला सांगितलंय मग तू किचन मध्ये जा, मी नाणी घरात जातो, माझं सगळं आवरेपर्यंत टिफिन तयार ठेव. ते म्हणले हो तुम्ही या, करते मी लगेच, तयार, चिंताच करू नका. म्हणजे तुम्ही अशी भाजी करते की तुमच्या आईच्या हातची भाजी विसरून जा. ठीक म्हटलं बघू तर कर. चला त्याप्रमाणे ठीक किचन कडे गेली, हा बाथरूम कडे गेला, हा सगळा आवरून बाहेर आला तरी अजून हिच काही तयारी दिसे ना का, फोडणीचा काही तडतड आवाज येईल ना, कडईवर झारा आपटल्याचा आवाज येईल ना, काहीच नाही. आतमध्ये काही हालचालच दिसत नाही याला. याने विचार केला, या आतमध्ये जाऊन परत झोपले काय म्हणणार नाही. याला आतमध्ये जे जाऊन डोकावलं तर ही जमिनीवर फटकल मारून बसलेली, तो पत्ता गोबी समोर घेतलेला चिरण्यासाठी आणि त्याची एक एक सालपटा अशी सोडून काढतीये आणि तोंडाने शिव्या देते, काय लोक फसवतात, आतमध्ये गोबीच नाहीये, नुसतीच पान आहे, आतमध्ये म्हणजे पत्ता गोबी दिसत नाहीये, नुसतीच पान आहे.
हास्यास्पद आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की आमचं चित्त हे या पत्तारोगी सारखं आहे. जन्म जन्मांतरीच्या वासनांचे ते असे लेपाटे आहेत, त्या वासना स्वतंत्रपणे साधनेनी सोडून काढाव्या लागतात. लक्षात घ्या त्यासाठी, कारण वासनांची निर्मिती अखंड होत असते. इच्छेचं तीव्रतम स्वरूप म्हणजे वासना. त्या वासनांची निर्मिती अखंड होत असते. मग निर्मिती जर रोज होत असेल तर त्याला रोज साफसफाईची सुद्धा गरज आहे ना. जरा आळस केला की त्याच्यावर आणखीन एक थर चढला, त्याच्यावर आणखीन एक थर चढला, असे अखंड थर किती थर चढतात. जोपर्यंत आमचे श्वास चालू आहे तोपर्यंत या थरांची निर्मिती होतच असते. मग त्यासाठी संत म्हणतात, काळजीच करू नका, उपाय तसाच देऊया. कसा? श्वासम श्वासम प्रतिश्वासम राम वद दिने दिने को विश्वास पुनर्श्वास आगमिष्यति मानव. श्वासांपासून जर निर्मिती होत असेल तर त्या श्वासावरच रामनामाची मुद्रा उलटव. आणि रामनाम हे असं आहे की ते आजपर्यंत खोलवर जाईल आणि आतल्या चित्ताची सफाई ते इतकं सफाईदारपणे कळेल तुला कळणारही नाही आणि तुला त्या वासनांचा त्रास होणार नाही. जुन्यांचा तर नाश करेलच, कारण ते अग्निस्वरूप आहे. रामनाम रम हे अग्निबीज आहे, हे ते जाळूनच टाकत. तृण अग्नि मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी, असं ज्ञानराज माऊली म्हणली हरिपाठाने. हे अग्निशी हा संपर्क आहे या वासनांचा, मग ते जाळून टाकत म्हणले वासना. म्हणून तुकाराम तुकोबाराही म्हणाले ना, त्याचा नाश होत नसतील तर जास्ती जगडू नका म्हणले. वासना जाळूनही शुद्ध करा, त्या जाळल्याशिवाय म्हणले शुद्ध होते. यासाठी ती शुद्धी ते विमलत्व निर्माण होण्यासाठी ते चित्त या पद्धतीने नामाशी जर जोडल्या गेलं तर त्या धन्यतेच्या दिशेने आमची ही वाट अधिक सोयीस्कर होते. उरलेला विषय पुढे आपण पाहतो. पूर्वपदामध्ये आपल्याला सांगतात yeah.